माय यूट्यूब चॅनल पियुष. आपण 1.5 वर्षानंतर भेटतोय आणि हा ब्लॉग असणार आहे तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर ट्रिपचा. त्याच्या मी छोटे छोटे क्लिप्स घेऊन ठेवलेले आणि त्या कंबाईन करते अँड हियर वी गो. गुड मॉर्निंग. सो आता आपण आहोत तुळजापूरमध्ये आणि स्टेला आम्ही हॉटेल शोधत होतो. आम्ही 8 वाजता आलो पण इथे चेक इन टाईम 12 आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द जे चांगले चांगले म्हणजे स्टेचे जे ठिकाण आहेत तिथे मी सगळीकडे 12 वाजताचंच चेक इन टाईम आहे. सो तोपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे. बट नो वरीज, छान आहे. बाय. ए दरवाजा उघड. इथे आपण बघूया क्विक अशी रूम टूर. इथून असं गेल्याच्या नंतर छोटीशीच आहे पण छान आहे. स्टोरेज स्पेस पण छान दिलाय त्यांनी. बॅग्स वगैरे ठेवलं पण बॉटल्स किती यूज केलं तो. अँड दिस इज मी. दुरून मंदिर अशा प्रकारे दिसतं आणि मंदिराचं बांधकाम हे पाषाण बांधकाम आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एक या इथे दाखवलं तसं राजेशहाजी महाद्वार आणि दुसरं म्हणजे इथून आतमधून चालत गेल्याच्या नंतर हे राजमाता जिजाऊ महाद्वार. दगडी पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर हे इथे उजव्या साईडला आपल्याला खाली दिसतंय ते म्हणजे गोमुख तीर्थ. इथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात किंवा हातपाय धुवून घेतात आणि मंदिराच्या मुख्य दारापाशी उजव्या सोंडाचा सिद्धिविनायक आहे. बाबा एकच छोट वर लावा, टिकलीच्या वर छोटस थँक्यू. आणि ह्या इथून दर्शनासाठी जाण्याचा मार्ग चालू होतो. या मंदिराची धाटणी ही हेमाडपंथी आहे. आम्ही शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान दर्शनासाठी आलो आहे. तर या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोहनयात्रा हे सृजनाचे प्रतीक असते. 8 दिवस निद्राकाळ संपल्यानंतर 9वीच्या दिवशी तुळजाभवानी प्रकट दिवस म्हणजे जन्मदिवस असतो. यामुळे या निद्रेला म्हणजे झोपलेल्या या अवस्थेला मोहनिद्रा असं म्हणतात. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान 8 दिवस देवी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. श्री तुळजाभवानी मंदिराच्या आवारातच मागच्या साईडला हे मल्हारी मार्तंडाचं एक मंदिर आहे आणि लगेचच त्याच्या बाजूला श्री दत्तदेवांचं एक मंदिर आहे. तुळजापूरच्या ह्या बाजारात जिकडे तिकडे ह्याच वस्तू दिसत होत्या कारण दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्यामुळे ह्याच वस्तू पूजेसाठी लागणार होत्या. तुळजापुरातली संध्याकाळ आणि आपण इथे बघू शकता की स्ट्रीट लाईट्समध्ये सुद्धा त्यांनी खूप छान व्हेरिएशन दिलं आहे. टॉपला असं हे तुळशी वृंदावन आहे. डिनरसाठी वी आर ॲट हॉटेल अशोका. ह्याचे गुगल रिव्ह्यूज बघूनच मी गेले होते
आणि छान होतं, स्पेशियस होतं, मस्त होतं, फुटेजसुद्धा छान होती. आणि निघाल्यावर त्यांनी सांगितलं की गुगल रिव्ह्यू द्यायला, तेव्हाच मी विचार केला की ब्लॉगमध्ये ॲड करूया म्हणजे कोणाला तरी हेल्प पण होईल. इथून आपल्या अक्कलकोटच्या प्रवासाला सुरुवात होते. आम्ही आता आलो अक्कलकोट मध्ये. इथे आल्यावर ही अशी मूर्ती आहे. तिथे सगळ्यांची गर्दी होते फोटो काढण्यासाठी. हे आहे स्वामींचे श्री वटवृक्ष मंदिर. यात मुख्यतः स्त्रींच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृतीवस्तू, प्रवचन हॉल आणि छोटीशी निवास व्यवस्था आहे. संक्रांत असल्याने दर्शनानंतर हा तीळ आणि गुळाचा प्रसाद. आपण आता अन्नछत्रालयामध्ये आलोय आणि इथे महाप्रसादाची वेळ ही 12-3 आणि रात्री 9-12 अशी असते. आणि उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. आम्हाला इथे पोचायला 3:30 झाले होते, तरी पण इथे 3:30 नंतर सुद्धा मला वाटतं 4 तरी हे ओपनच होतं. थँक यू. अन्नछत्रामध्ये एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला इथे अयोध्येतील राम मंदिराची छोटीशी प्रतिकृती इथे दाखवली आहे. खूपच प्रशस्त अशा या महाप्रसाद गृहात या शेडमध्ये एकाच वेळेस 2,500 स्वामी भक्त महाप्रसाद घेऊ शकतात. आणि आता आपण जिथे आलो आहे ते म्हणजे जेव्हा महाराजांनी अक्कलकोटला भेट दिली तेव्हा श्री चोळप्पा स्वामी समर्थांना भेटले. ते स्वामी समर्थांना आपल्या घरी घेऊन आले. पुढे श्री स्वामी समर्थ वटवृक्षाजवळ राहू लागले. पण चोळप्पा महाराजांची अशी इच्छा होती की स्वामींची समाधी चोळप्पा महाराजांच्या घराच्या दारात असावी, म्हणून स्वामी समर्थांनी समाधीसाठी ही जागा निवडली. श्री चोळप्पा महाराजांच्या मठाच्या इथून बाहेर पडल्याच्या नंतर लेफ्ट साईडला हे अंबाबाई मंदिर आहे. श्री क्षेत्र गाणगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे गाणगापुरात तब्बल 23 वास्तव्य होते. या मंदिराच्या पूर्वेस आणि पश्चिमेस 2 महाद्वार आहेत. पश्चिम महाद्वाराला नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजवला जातो. याचा एक्सपिरियन्स आम्ही केला कारण आम्ही दुपारी आरतीच्याच वेळेस गेलो होतो. श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे गाणगापुरात जेव्हा वास्तव्य होते त्यावेळी भक्तांच्या आणि शिक्षांच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्यात, म्हणून या मंदिराला निर्गुण मठ असं म्हणतात. मुंबई सोलापूर रोडवरून आम्ही घरी रिटर्न येताना वृंदावन वेज या रेस्टॉरंटमध्ये वी हॅड आर डिनर. त्यांच्या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स, इंटेरियर खूप छान आहे. त्यांनी मला गुगल फीडबॅक द्यायला सांगितल्यावर मी असा विचार केला की मी हे ब्लॉगमध्ये मेन्शन करेन तर कधीतरी कोणाला हेल्प होईल.
आणि ह्या प्रकारे इथे असं खूप स्पेशियस जागा आहे. सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे आणि इथे आपल्याला समोर जे दिसतं आहे ते किचन, जिथे वेल हायजीन मेंटेन केलं आहे. आणि इथे वरच्या साईडला श्रीकृष्णाच्या बाळलीला, रासलीला मस्तपणे दाखवल्या आहेत. लेट्स कम टू द फूड टेस्ट. आणि फूड खरंच खूप यम्मी होतं, खूप छान होतं. अशा प्रकारे आपण या ब्लॉगचा एंड करतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल प्युलिश.